चावला या कवितेवरील स्पष्टीकरण आणि रसग्रहण या दोन कृती बघितलेल्या. आता पुढल्या भागात आपण या कवितेवरील कृतींना अभ्यासणार आहोत. सर्वात पहिले जी इथे कृती आलेली आहे ती म्हणजे तम घाम अंगासी आला म्हणजे. यासाठी योग्य पर्याय निवडायचा आणि विधान पूर्ण करायचं आहे. यामध्ये जे ऑप्शन योग्य आहे ते चौथं, शीघ्र कोपी वृत्ती वाढीस लागली. यानंतर दुसरं ऑप्शन आलेलं आहे, मनुष्य इंगळी अति दारुण म्हणजे. यामध्ये पहिलं ऑप्शन आहे, अ, मानवातील विकारूपी इंगळी अतिशय भयंकर असते. सत्व उतारा देऊन म्हणजे. यामध्ये आ, सत्वगुणांचा आश्रय घेऊन. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, विंचू चावला वृश्चिक चावला शब्दांच्या या द्विरुक्तीमुळे वेदनांचा असह्यपणा तीव्रपणे जाणवतो. हे वाला ऑप्शन इथे योग्य आहे. यानंतर पुढलं आलेलं आहे, कामक्रोधरूपी विंचू इंगळी उतरवण्याचे उपाय. यामध्ये दोन उपाय आहेत विद्यार्थ्यांनो. पहिलं म्हणजे इथं द्यायचं, तमोगुण मागे सारणे. आणि दुसरं द्यायचं, सत्वगुणांचा आधार घेणे. पहिलं द्यायचं आहे विद्यार्थ्यांनो इथे, तमोगुण मागे सारणे. आणि दुसरं द्यायचं, सत्वगुणांचा आधार घेणे. यानंतर विद्यार्थ्यांनो, पुढील कृती आहे, खालील शब्दांचे अर्थ लिहा. पहिलं आलेलं आहे वृश्चिक. वृश्चिकमध्ये इथं द्यायचं, वृश्चिक म्हणजे विंचू. त्यानंतर दुसरं आलेलं आहे दाह. दाह म्हणजे इथं याचा अर्थ आहे आग. तिसरं क्रोध, राग किंवा त्याला म्हणतो आपण संताप. त्यानंतर चौथं दारुण. दारुण म्हणजे याचा अर्थ आहे भयंकर. त्यानंतर खालील ओळींचा अर्थ लिहा, ह्या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरा झरा. इथं कवी म्हणतात की कामक्रोधरूपी विंचू चावला तर त्याचा दाह हा अतिशय जास्त, आणि त्याचा होणारा दाह उतरविण्यासाठी काही लोक बुवाबाजी करतात, अंगाला अंगारा लावतात. परंतु माणसाला जेव्हा विकारांची बाधा होते तेव्हा त्या विकारांची बाधा उतरविण्यासाठी त्यावरती एकच उपाय आहे, तो म्हणजे की सत्वगुणांचा अंगारा लावणे. तम म्हणजे दुर्गुण. यामध्ये राग आणि सोबतच काम म्हणजे अनावर इच्छा यांना दुर्गुण म्हणून संबोधलेलं आहे. आणि म्हणून या दुर्गुणांना मागे सारायचं असेल तर यासाठी काय करावं लागेल, तर सत्वरूपी गुणांचा अंगारा लावा लागेल. यासाठी आपल्या अंगातील वाईट वृत्ती म्हणजे तामसी वृत्ती जी आहे तिचा त्याग करावा लागेल, सात्विक बनवावं लागेल, पवित्र वृत्ती मनामध्ये वाढीस लावावी लागेल. आणि जेणेकरून विंचू इंगळी उतरे झरा झरा असं इथे म्हटलेलं आहे, तर ही विंचवाची उंगळी इंगळी जी आहे ती उतरेल. म्हणजेच विंचवाची जी बाधा झालेली आहे, म्हणजेच विकारांची जी आपल्याला बाधा झालेली आहे ती बाधा कमी होईल. आणि त्यामुळे विंचू इंगळीरूपी विकार पटकन दूर होतील. यानंतर पुढलं आलेलं आहे विद्यार्थ्यांनो, काव्यसौंदर्य या ठिकाणी द्यायचं आहे. काव्यसौंदर्य देत असताना ओळी आलेल्या आहेत, सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फनफुन शांत केली जनार्दने. या ओळीतील भावसौंदर्य व्यक्त करायचं आहे विद्यार्थ्यांनो. भावसौंदर्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या ठिकाणी त्या ओळींतील व्यक्त झालेले भाव, आता आपण जो रसग्रहण केला त्यामध्ये आशय, काव्य आणि भाषिक
वैशिष्ट्य आपण बघितलेली होती। यामध्ये आपल्याला भावसौंदर्य जेव्हा सांगायची आहेत तेव्हा या भारुडामध्ये असलेली नाट्यमयता सोबतच एक प्रकारे जी आध्यात्मिक रूपक इथं योजलेलं आहे यामुळे त्यातून व्यक्त होणारं एक सौंदर्य ते सौंदर्य इथं व्यक्त होत आहे। यामध्ये कवी म्हणतात की विंचवाची उंगडी चावल्यामुळं म्हणजेच विंचवाचा दंश झाल्यामुळं त्या काम आणि क्रोधरूपी विंचवाचा उतारा हा फक्त एकच, तो म्हणजे की आपल्या मनामध्ये सत्वगुणांचा आधार घेणे। आणि म्हणून त्याने सुरुवात केलेली आहे, सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण। म्हणजेच काय की कामक्रोधरूपी विंचू मनुष्याला चावल्यानंतर माझा जीव व्याकुळ झालेला आहे आणि त्याचा दाह मला सहन होईनासा झालेला आहे, कारण की तो भयंकर आहे। आणि त्याचा दाह कमी करण्यासाठी सत्वगुणांचा उतारा द्यावा लागेल। सत्वगुणांचा अंगारा लावल्याबरोबर आपल्यातील जे विकार आहेत, तमोगुण जे आहेत, ती मागे सारता येतात। या सत्वगुणांच्या उताऱ्याने वेदना शमते, पण थोडीशी ठसठस ती राहतेच। म्हणून म्हणतात की फुनफुन किंचित राहिली फुनफुन। याचा अर्थ असा आहे विद्यार्थ्यांनो की जे काय थोडासा प्रभाव आहे तो सद्गुरूंच्या म्हणजे या ठिकाणी त्यांचे गुरु आहेत जनार्दन स्वामी, त्या जनार्दन स्वामींनी आशीर्वाद दिला या संत एकनाथांना आणि संत एकनाथांनी त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या मनातील जे काही थोडासा प्रभाव जो होता, वेदनेची जी काही ठसठस राहिली होती ती कमी होऊ शकली त्यांच्या कृपा आशीर्वादानं। ती त्यांची व्याधी जी आहे किंवा त्यांची आग जी आहे ती कमी होऊ शकली आणि म्हणून जे विकार आहेत, तमरूपी विकार जे आहेत, ते विकारांच्या वरती सात्विक गुणांचा उतारा आवश्यक आहे। या तऱ्हेनं या कवितेमध्ये एक प्रकारे नाट्यमयता आणि सोबतच शब्दप्रयोग जे आहेत ती उत्कृष्ट शब्दप्रयोगाने या ठिकाणी एक मानवी मनाला उपदेशपर इथे एक उतारा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। मानवी मनातील जे काही वाईट विकार आहेत त्यांना सारून मनाला पवित्र करण्याचा जो विचार इथं संत नामदेवांनी संत एकनाथांनी व्यक्त केलेला आहे, तर याला आपण या कवितेच्या ओळींतील काव्यसौंदर्य सांगू शकतो। रसग्रहांचा प्रश्न झालेला आहे विद्यार्थ्यांनो, पुढला आहे अभिव्यक्तीचा प्रश्न। अभिव्यक्तीमध्ये तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या, हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बांधवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचाराने याचं उत्तर द्यायचं आहे। आपल्यातील दुर्गुण कोणते यांचा शोध घ्यायचा आहे आणि ते दुर्गुण हे दुर्गुण कसे आहेत, त्यामुळं आपला एक प्रकारे तोटा कसा होतो आहे किंवा पुन्हा आपलं व्यक्तिमत्व कसं बाधित होत आहे याचं वर्णन इथे तुम्हाला करता येऊ शकेल। सोबतच या दुर्गुणांना कमी करून सद्गुण अंगी वाढवायचे असतील तर मी काय करेन हे सुद्धा उपाय इथे तुम्हाला द्यायचे आहेत। पुढं आ प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे, दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशा इतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे, स्पष्ट करा असं म्हटलेलं आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांनो या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मुळामध्ये मनुष्य स्वभाव जो आहे त्या मनुष्य स्वभावाचं वर्णन करताना जितकी दुर्जनांची संगत ही मानवी स्वभावाला घातक आहे, कारण काय की आपण वाईट संगतीमध्ये पडलो तर त्याचे परिणाम हे कधी चांगले होऊ शकत नाही। वाईटाच्या संगतीनं वाईटच त्याचा प्रभाव पडणार आणि वाईट विचार आपले मनामध्ये निर्माण होणार। वाईट विचारांच्यामुळं काय होईल की आपल्यातील दुर्गुण वाढीस लागणार आणि या दुर्गुणांच्या वाढीस लागण्यानं त्या ठिकाणी सद्बुद्धी ती कशी येणार, मनाची पवित्रता ती कशी वाढणार, यासाठी कवीनं इथं उपाय सांगितलेला आहे की तुम्ही काय करा तर
सत्संग म्हणजेच काय की सद्गुण रूपी गुरुच्या आश्रयाला तुम्ही जा. सद्गुरूंच्या आश्रयाला जाण्यानं काय होईल की तुमच्या मनातील सद्विचार वाढीस लागतील, तुमच्या मनातील जी अशांतता आहे ती कमी होईल, मनाला स्थिर प्रवृत्ती लाभेल. आणि या स्थिर प्रवृत्तीनं काय होईल तर सद्गुण वाढीस लागतील आणि सद्गुणांच्या वाढीनं आपोआपच मनातील दुर्गुणांना धुवून काढलं जाईल, म्हणजे ती मन निर्मळ होऊन जाईल आणि यामुळं मनातील दाह आग ही शांत होईल, असं काहीसं वर्णन इथं कवी संत एकनाथांनी केलेलं आहे. तर या ठिकाणी अभिव्यक्तीचा प्रश्न इथे झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभिव्यक्तीचा प्रश्न ही त्यांच्या स्वरूपानुसार लिहायची आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया आणि पुढील भागामध्ये पुढील पाठाला नंतर आपण सुरुवात करूया. धन्यवाद.